मॅडम आता कॉन्डॉम वापरायचं बंद केलं तर चालेल का अशी एक पेशंट म्हणाली मला वय वर्ष बावन्न नवीन रिलेशनशिप पीरियड्स थांबून सहाच महिने झाले होते ह्या एपिसोडमध्ये ऐकूया कॉन्ट्रसेप्शन मेनोपॉज आणि फर्टिलिटी स्त्रियांचं आरोग्य त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं मन मोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे याच उद्देशाने मी वी फॉर व जायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे मी डॉक्टर निलिमा देशपांडे मी गायनोकॉलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे गेली तीस वर्ष मी पुण्यामध्ये इंग्लंडमध्ये आणि भूटानमध्ये स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र या विषयात काम केलेलं आहे आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेठेकर सीईओ ऑफ साऊंड ग्रेट मॅडम मेनोपॉज आणि फर्टिलिटी समस्या असा आपला आजचा विषय आहे पण खरं सांगायचं तर मी थोडा कन्फ्यूज आहे म्हणजे रजोनिवृत्ती म्हणजे स्त्रीची गर्भधारणेची क्षमता संपते मग तरीही फर्टिलिटी समस्यांचा या वयात विचार करणं का गरजेचं ठरतं ऍक्च्युली एक कन्फ्युजनचं कारण ह्याच्याकरता आहे की आम जनतेला माहिती नसतं की मेनोपॉज कुठल्या कुठल्या मध्ये होऊ शकतं जनरल अंडरस्टँडिंग असं आहे की रजोनिवृत्ती म्हणजे रक्तस्राव बंद होणं म्हणजे पिरियड्स थांबले की त्याला आपण मेनोपॉज म्हणतो बाय डेफिनेशन पिरियड्स बारा महिने कन्झेकेटिव्हली थांबले की तो मेनोपॉज म्हणून डायग्नोसिस होतं ॲव्हरेज एज मेनोपॉजचं आपण म्हणलंय आपल्या एशियन कंट्रीजमध्ये फॉर्टी सेव्हन फॉर्टी एट फॉर्टी नाईन असतं इंटरनॅशनली फिफ्टी टू असतं मग फर्टिलिटीचा इशू येतो कुठे तर दोन गोष्टींमध्ये येतो नंबर वन ज्या व्यक्तींना किंवा ज्या बायकांना फर्टिलिटी इश्यूज रिलेटेड प्रॉब्लेम्स येतात कारण त्यांचे पिरियड्स बंद झालेले असतात किंवा त्यांच्या ओव्हरीजमधले एग्स संपलेले असतात किंवा कुठल्या तरी कारणांमुळे शस्त्रक्रियेमुळे किंवा किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी किंवा कॅन्सर्स किंवा इतर कुठल्या कारणामुळे त्यांची जी रिप्रोडक्टिव ऑर्गन्स असतात ते कॉम्प्रोमाइज झालेले असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये हॉर्मोनल बदल झालेले असतात ज्याच्यामध्ये मॅनोपॉजचा एक भाग असतो किंवा जे आता लेट फॉर्टीज मध्ये असतात त्याचे पिरियड्स थांबलेत पण रिस्क आहे अजून प्रेग्न्सीची ती कशी ठरवायची किंवा फॉर्टी टू फिफ्टी या वयात आहे की अजून पिरियड्स थांबले नाही आहेत पण खूप लाईट झाले आहेत तीन चार महिन्यातनं एकदा येतात तर मग त्यांनी किती कन्सर्न ठेवावं की मी प्रेग्नंट होईन का नाही अनवॉन्टेड प्रेग्नन्सीचं रिस्क किती असतं ह्या दोन मध्ये फर्टिलिटीचा प्रश्न येतो जरी आपण रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज किंवा डिक्लाइनिंग फर्टिलिटी ह्या बद्दल जरी बोलत असलो तरी ओके मॅडम प्री मॅच्युअर मेनोपॉझ अशी एक टर्म म्हणली जाते तर याच्याविषयी सांगाल थोडं हां आपण ॲव्हरेज एज म्हणतो ते फॉर्टी एट फॉर्टी नाईन फिफ्टी इंटरनॅशनली फिफ्टी टू याचा अर्थ काय असतो की पिरियड्स थांबणं हे रिफ्लेक्शन कशाचं आहे था तर ओव्हरीज म्हणजे ज्या अंडाशयामधली जी अंडी असतात ती संपली की पिरियड्स येणं बंद होतं आणि त्याच्यामुळे जे हॉर्मोनल कॉन्सिक्वेन्सेस असतात ते आपल्या मेनोपॉजच्या सिमटम्ससाठी रिस्पॉन्सिबल असतात ही गोष्ट जेव्हा पंचेचाळीसच्या आधी घडते त्याला आपण अर्ली मेनोपॉज म्हणतो आणि चाळीशीच्या आधी जेव्हा घडते तेव्हा प्रीमेच्युअर म्हणतात त्याला पण त्याला आपण प्रीमेच्युअर ओवेरियन फेलियर हेही नाव दिलं जातं किंवा अर्ली ओवेरियन फेलियर ओके okay. मॅडम लेट प्रेग्नन्सी हा आजचा ट्रेंड आहे तुमच्याकडे येणाऱ्या मध्ये चाळीशीत बाळ होऊ देण्याची इच्छा असणाऱ्या बायकांचं प्रमाण किती असतं आणि त्यामागची कारण काय असतात आपल्या देशामध्ये एवढं कॉमन नाही आहे पण मी जेव्हा युके किंवा भूटानमध्ये काम केलं तेव्हा प्रमाण जास्त असतं आणि बहुतेकदा त्याची कारणं दोन दोन गोष्टींमध्ये डिवाईड करता येतात वन की रिलेशनशिपच नाही झालं जमलंच नाही कोणाबरोबर आणि त्यामुळे ते पोस्टपोन करता करत गेलत करत गेलत आणि अशा बायका पण खूप असतात की मे बी फायनान्शियल डिफिकल्टीजमुळे फॅमिली चॅलेंजेसमुळे घरी कोणीतरी आजारी होतं म्हणून किंवा पेरेंट्सना सांभाळण्यामध्ये त्या बाईचं लाईफ गेलं आणि आता तिला लेट थर्टीजमध्ये किंवा अर्ली फॉर्टीजमध्ये ती फ्री झाली आहे म्हणून तिने आता रिलेशनशिप चूज केलं आणि म्हणून आता प्रेग्नेन्सीची वेळ आली किंवा डिझायर आली दुसरं सिच्युएशन असं असू शकते की, की करिअरमुळे की करिर सिच्युएशनमुळे आधी डिवॉर्स झालाय किंवा ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाहीये रिलेशनशिप स्टेबल नव्हतं म्हणून प्रेग्नन्सी केली नाहीये फायनान्शियल स्टेबिलिटी नव्हती म्हणून प्रेग्नन्सी केली नाही अशा कारणांमुळे मग प्रेग्नन्सी डिले झाली आहे अजून पण कारण असू शकतं की आणि हे मी पर्टिक्युलरली बघितले काही कपल्समध्ये की ते त्यांचं लग्न थोडंसं उशीर खूप उशीरायचं अर्ली थर्टीज मध्ये लग्न झालंय मग फॅमिली डिस्ट डिस्ट्रीप्यूट झाले होते त्यांच्यामध्ये त्यामुळे त्यांनी ठरवलं की अजून आपण नको प्रेग्नेन्सी करायला एखादं एक दुसरं त्यांनी मिसकॅरेज झालं होतं मग एखाद्या पेरेंटची डेथ झाली किंवा काहीतरी चॅलेंजेस झाले म्हणून त्यांना सांभाळण्यात एक दोन वर्ष असं करता करता लेट मध्ये आले म्हणजे वय झालं मग त्यांनी ट्राय करायला सुरुवात केली तर प्रेग्नन्सी राहिली नाही म्हणून दोन वर्ष थांबले मग वर्ष्या वर्षी एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांनी ठरवलं ठीक आहे आता आपण एफ किंवा असिस्टंट रिपोडक्शन करूया मग त्याचा प्रयत्न करता करता अजून दोन तीन वर्ष केली अशी त्यांची चाळीशी उगवली असे पण पेशंट असतात तर कारण काय का असे ना ह्याचं प्रमाण वाढत आपल्या सोसायटीमध्ये ह्या सगळ्या कारणांमुळे एकूण जसं पॉप्युलेशन वाढतंय तसं हा ग्रुपही वाढतोय म्हणून काय त्याचं प्रपोर्शन नाही वाढलेलं जेवढं होतं तेवढंच आहे प्रपोर्शन तसंच आहे अजूनही आपल्यासारख्या देशांमध्ये जिथे लग्न करणं अपेक्षित आहे लग्न करण्याचं काहीतरी वय वर्ष ऍक्सेप्टेबल आहे सोसायटीमध्ये ते ट्रेंड्स अजून चालूच आहेत सगळ्यांनी लग्न करून सगळ्यांना मूल होणं अपेक्षित आहे हे ट्रेंड्स पण चालूच आहेत माझ्याकडे असे पण पेशंट्स आहेत जे यंग यंग एजमध्ये त्यांना काहीतरी सर्जरी झाली आहे कुठल्या तरी कॅन्सर्समुळे किंवा काही ट्युमर्स झाले होते म्हणून रेडिओथेरपी आहे किमोथेरपी आहे त्यामुळे ते अर्ली मेनोपॉज किंवा प्रिमेच्युअर मेनोपॉजमध्ये आहेत किंवा काही जेनेटिक कॉजेसमुळे त्यांचे एग्स फेल झालेत ओव्हरीज फेल झाले प्रिमेच्युअर ओव्हरिन फेलियर आपण त्यांना म्हणतो म्हणून ते मेनोपॉजमध्ये आहेत म्हणून त्यांना इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रीटमेंटची गरज आहे अशा मुली ना सुद्धा रिलेशनशिपमध्ये राहून त्यांना प्रेग्नन्सी हवी असते तर ती प्रेग्नन्सी कशी घडवून आणायची ते असिस्टेड रिप्रोडक्टिव टेक्नॉलॉजीजचा एक भाग झाला तर फर्टिलिटी इश्यूज आणि मेनोपॉज आपण जे समजतो की मेनोपॉज फक्त म्हात्या बायकांनाच होतं असं नाही आहे तर हा जो ग्रुप आहे हा हौ, स्पेशल ग्रुप आहे यंग एजमध्ये ज्यांना हा हौ, हॉम हॉमोन कॉम्प्रोमाइज डील करावं लागतं किंवा जिथे एग्स संपले त्याच्यासाठी जे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज यूज करावे लागतात आय व्ही एफ आहे डोनर एग्स आहेत डोनर एम्ब्रिओज आहेत सरोगसी आहे ह्या सगळ्या सब्जेक्टचे जे डिस्कशन ह्या लोकांबरोबर करावं लागतं त्याचे सिस्टम्स त्याचे डॉक्टर्स त्याचे जे ऑर्गनायझेशन असतात ते वेगळे असतात पण ते हँडल करणं तितकंच गरजेचं असतं त्याचं काउन्सिलिंग पण वेगळ्या पद्धतीने केलं जातं कम्पेअर्ड टू ओल्डर विमेन जे लेट चाळीशी मध्ये आहेत अर्ली मध्ये आहेत आणि मग ते विचार करतात की आता आपण काय करूया आता आपली रिस्क काय आहे प्रेग्नन्सीची तर त्याच्याबद्दल जेव्हा आपण बोलतोय डिस्कस करतोय त्याचा प्रश्न वेगळा असतो पुढचा खरा प्रश्न तोच येतो मग की मेनोपॉज नंतर प्रेग्नन्सीची भीती नसल्यानं बायका मोकळेपणानं सेक्सचा आनंद घेऊ शकतात असं म्हटलं जातं पण हे खरंच खरं आहे का म्हणजे मेनोपॉज नंतरही प्रेग्नन्सी राहू शकते का हा भाग खरा आहे की आपण जसे चाळीस मध्ये जायला लागतो तसं जे अंडाशय असतात त्याच्यामधले एग्स कमी झालेले असतात त्यामुळे प्रेग्नन्सीची रिस्क जी असते ती प्रोग्रेसिवली कमी झालेली असते म्हणून युजुअली फॉर्टीजमध्ये किंवा लेट फॉर्टीजमध्ये इन फ्री आणि सेक्सची फ्रिक्वेन्सी पण कमी होते सो so, फॉर एक्झाम्पल जर कुठलं कपल असलं आणि माझ्याकडे रिसेंटली असं कपल आलं होतं की आम्ही महिन्यात ना एकदाच एक सेक्स करतो मग आता ते कॉन्डम्स कौ वापरायची गरज आहे का बंद करू शकतो का तर जरी तुमच्या ओव्हरीज म्हणून एग्ज रिलीज व्हायची हो फ्रिक्वेन्सी जरी कमी झाली असली तरी जोपर्यंत तुम्हाला पिरियड्स येत आहेत तोपर्यंत तुम्ही प्रेग्नंट होऊ शकता आता अनवॉन्टेड प्रेग्नन्सीचे जे सायकोलॉजिकल बर्डन आहे किंवा मेडिकल बर्डन आहे ते खूप आहे म्हणजे नको असलेली प्रेग्नन्सी राहिलेली तर ती कंटिन्यू करायची तरी प्रॉब्लेम आहे कारण की ओल्डर मदर्समध्ये बाकी रिस्क खूप असतात मिसकॅरेजचं रिस्क जास्त असतं क्रोमोझोमल अॅबनॉमॅलिटीज म्हणजे ते बाळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असायची शक्यता जास्त असते मग आईमध्ये डायबेटीस ब्लड प्रेशर इतर आजारांचं रिस्क जास्त असतं ती प्रेग्नन्सी रिस्की असायची शक्यता असते आणि डिलिव्हरी पण रिस्की असायची शक्यता असते तो एक एकशुधार जर ती प्रेग्नन्सी कंटिन्यू नाही करायचं जरी ठरवलं तरी टर्मिनेशन सपोज करायचं ठरवलं मेडिकल टर्मिनेशन आहे सर्जिकल टर्मिनेशन आहे त्याचे पण रिस्क असतात कारण काय तुम्हाला मग अनेसिसियाची रिस्क असते मेडिसिन्सची रिस्क असते एक्सेस ब्लिडिंगची रिस्क असते मग तुमचं डायबेटीस बीपी इतर आजार हँडल करून मग ते टर्मिनेशन करण्याची रिस्क असते त्यामुळे सेफर आहे की तुम्ही कॉन्ट्रसेप्शन यूज करा तर कुठलं कॉन्ट्रसेप्शन यूज करायचं कॉन्डोम्स हे खूप इफेक्टिव्ह कॉन्ट्रसेप्शन आहे या स्टेजमध्ये जेव्हा सेक्स इनफ्रिक्वेंट असतं जिथे पार्टनर नवीन असतो किंवा मल्टिपल पार्टनर्सची शक्यता असते सेक्शली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचं रिस्क असतं तिथे कॉन्डॉम्स यूज करणं इम्पेरेटिव्ह असतं म्हणजे करावंच विदाउट डाऊट ज्या कपल्समध्ये सेक्स रेग्युलर असतं म्हणजे टू टू थ्री टाइम्स अ वीक वन्स अ वीक जिथे प्रेग्नन्सीची रिस्क ऑटोमॅटिकली वाढते कारण की जितके जास्ती तुमची इंटरकोसची फ्रिक्वेन्सी आहे तितकं तुमचं प्रेग्नन्सीचं रिस्क जास्त असतं त्यांनी रेग्युलर कॉन्ट्रसेप्शन यूज करणं गरजेचं असतं न की जस्ट कॉन्डॉम्स किंवा जस्ट इमर्जन्सी कॉन्ट्रसेप्शन आणि त्यांनी त्यांच्या गायनेकोलॉजिस्ट किंवा फर्टिलिटी एक्सपर्टला जाऊन स्वतःचं इव्हॅल्युएशन करून पुढे ठरवणं गरजेचं असते की कुठलं कॉन्ट्रसेप्टिव्ह मेथड तुमच्यासाठी बेस्ट आहे ह्या आपण कॉन्ट्रसेप्शनच्या पॉडकास्टमध्ये ऑलरेडी बोललेलो होत ह्याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स असतात म्हणजे पिल्स आहेत इंट्रायुट्राइन डिवायसेस आहेत त्याच्यामध्ये जर पिरियड्समध्ये प्रॉब्लेम असला तर मायरिना नावाचा एक डिव्हाइस आहे युजुअली फॉर्टीच्या वरच्या ज्या बायका असतात त्यांना आपण इंजेक्टेबल कॉन्ट्रसेप्टिव रेकमेंड करत नाही तर ह्या सगळ्या कॉन्ट्रसेप्टिवसचं डिस्कशन आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हानेजेस जे काउन्सलिंग असतं ते करून घेणं खूप गरजेचं असतं काही कपल्समध्ये मी बघितलंय एस्पेशली इंडियामध्ये की चाळीशी ओलांडली की मग बायका विचार करतात आता आपण आपली ट्युबेक्टमी करून घेऊया मग पुरुष विचार करतात आपण बॅसेक्टेमी करून घेऊया तर कुठली पर्मनंट मेथड तुम्ही अडॉप्ट करायच्या आधी व्यवस्थित त्याचं काउन्सलिंग करून घेणंही तितकंच गरजेचं असतं जेव्हा तुमची सेक्सची फ्रिक्वेन्सी कमी झाली आहे तुमच्या प्रेग्नन्सीची रिस्क खूप कमी झाली आहे त्याच्यासाठी कुठेतरी पर्मनंट मेथड अडॉप्ट करणं ज्याच्यामध्ये एनसिसियाचा रिस्क आहे सर्जरीचा रिस्क आहे त्याच्यामध्ये इट डजंट मेक सेन्स तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल आणि कपलसाठी काय करेक्ट आहे त्यांच्यासाठी त्यांच्या लाईफस्टाईलसाठी त्यांच्या सेक्शुअल फ्रिक्वेन्सीसाठी त्यांच्या रिस्कसाठी तर त्याचं मध्ये डिस्कशन होणं गरजेचं आहे मग त्याच्यावरनं डिसिजन घेणं महत्वाचं आहे ह्याला आपण म्हणतो डब्ल्यू एच ओ क्रायटेरिया खाली ह्याला कॅफेटेरिया अप्रोच असं म्हणतात की खूप सगळे ऑप्शन्स आहेत त्याच्यामधनं कुठलं मी चूज करू हे माझ्या गरजांना ते सूट झालं पाहिजे ह्याच्यासाठी ते डिस्कशन असतं तर कॉन्डॉम्स यूज करायचे का नाही हा त्या बाईच्या रिस्कवरती असतं की सेक्शुअल फ्रिक्वेन्सी काय आहे आणि एक्सपोजर टू सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स काय आहे सेक्शुअल पार्टनर नवीन आहे का आणि मल्टिपल पार्टनर्सची रिस्क आहे का कारण की कॉन्डोम्स आर नाईंटी फाईव्ह पर्सेंट इफेक्टिव्ह सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन प्रिव्हेंट करायला जर ते करेक्टली यूज केले तर राईट आणि मेनोपॉजमध्ये कसं जरी पिरियड थांबले असले तरी काही बायकांमध्ये ऑव्ह्युलेशन होऊ शकतं त्यामुळे आपण जेव्हा फर्टिलिटीचं डिस्कशन कॉन्ट्रसेप्शनचं डिस्कशन करतो त्यावेळेला आपण म्हणतो की पन्नाशीच्या आधी जर पिरियड थांबले तर लास्ट पिरियड नंतर कमीत कमी दोन वर्ष तुम्ही कॉन्ट्रसेप्शन कंटिन्यू करा आणि पन्नाशीच्या नंतर जर थांबले तर कमीत कमी एक वर्ष लास्ट पिरियड नंतर तुम्ही कॉन्ट्रसेप्शन कंटिन्यू करा कॉन्ट्रसेप्शन म्हणजे काय जे काय जे, का जे लोक ज्यांनी से इंट्रायुट्रेन कॉपर्टी किंवा मायरिना बसवलेलं असतं किंवा जे पिल्स यूज करत असतात था, किंवा एका मोनोगॅमस म्हणजे कंटिन्युअस सेफ रिलेशनशिपमध्ये कॉन्डम्स यूज करत असले तर त्या हे क्रायटेरिया त्यांनी फॉलो केले तर अनवॉन्टेड प्रेग्नन्सीची रिस्क कमी होते मॅडम या विषयाचा अभ्यास करताना पेरी मेनोपॉझ अशी एक टर्म आढळून आली तर याविषयी सांगाल प्लीज हो पॅरीमेनोपॉझ हे एक कालावधी <laughs> आहे असं म्हणता येईल की पॅरी म्हणजे काय आजूबाजूला आणि मेनोपॉज म्हणजे काय तर पिरियड्स थांबायचं था, तर ज्या वयात अपेक्षित आहे की पिरियड्स आहेत किंवा थांबणार आहेत तर त्याच्या अलीकडे आणि पलीकडचा जो काळ असतो त्याला आपण पॅरीमेनोपॉज असं म्हणतो तर युज्युअली पाच वर्ष अलीकडे पाच वर्ष पलीकडे हा पॅरीमेनोपॉजचा काळ समजला जातो तर हा काळ महत्वाचा असतो तर ह्या वेळेला जे हॉर्मोनल चेंजेस असतात कुठल्याही स्त्रीमध्ये ते आपल्याला ह्या काळामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात मेनोपॉजमध्ये इस्ट्रोजनचं लेवल कमी होणं टेस्टॉस्ट्रॉन कमी होणं सायकल्स बंद होणं पिरियड्स बंद होणं तर पॅरेमेनोपॉजमध्ये त्याच्याशी रिलेटेड मेनोपॉजचे सिम्पटम्स असतात हॉट फ्लॅशेस आहे म्हणा नाईट स्वेट्स आहेत पॅल्पिटेशन्स हार्ट डिझीज आहे डायबेटीस हाय ब्लड प्रेशर झोप न लागणं सायकोलॉजिकल इश्यूज जे आहेत डिप्रेशन अँझायटी किंवा जेनेटल प्रॉब्लेम्स ड्रायनेस बॅनल ड्रायनेस लॉस ऑफ लिबिडो अशा ज्या गोष्टी आहेत ह्या पॅरेमेनोपॉजच्या काळामध्ये हे सिमटम्स जास्त करून दिसून येतात जे सेक्शुआलिटी आणि सेक्शुअल फंक्शन रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ते पण ह्या काळात दिसून येतात आणि आपण जे आधी बोललो होतो कॉन्ट्रासेप्शन बद्दल तोही महत्वाचा भाग आहे जो ह्या वेळेच्या डिस्कशनमध्ये सहसा येत नाही त्याचं जे डिस्कशन येतं ते फक्त कोणीतरी विचारलं तरच येतं फॉर एक्झाम्पल जी, जी पेशंट मी ज्याचा उल्लेख उल्लेख केला की आम्ही कॉन्डॉम्स वापरायचं था। थांबू का कधी थांबायचं था। तर पॅरेमेनोपॉजच्या काळामधले जे प्रश्न येतात त्याच्यामध्ये हा एक प्रश्न असतो जो युजली मिस होतो आणि त्याचं जे आपण डिस्कशन केलं ते फॉलो करणं खूप गरजेचं असतं प्रेग्नेसी प्रि अनवॉन्टेड प्रेग्नेसी प्रिन्शनसाठी इन्फेक्शन प्रिव्हेनशनसाठी सुद्धा आणि मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स असतात किंवा न्यू रिलेशनशिप आहे रिस्की रिलेशनशिप रिस्की सेक्शुअल बिहेव्हिअर आहे ते कसं अवॉइड करायचं किंवा स्वतःला त्यापासून कसं प्रोटेक्ट करायचं त्याच्यासाठी हा काळ पण तितकाच महत्वाचा ठरतो ओके okay. मॅडम चाळीशी नंतरच्या काम जीवनाचा विचार करता इन्फेक्शनची रिस्कही वाढते या काळात किंवा या वयात इन्फेक्शनची रिस्क या काळामुळे वाढते अशी नाही पण आजच्या सोसायटीमध्ये आपण जे बघतोय ट्रेंड तर काय व्हायला लागलं आहे की लाईफस्टाईल रिलेटेड डिझिजेसमुळे नंतरचं जे पॉप्युलेशन आहे करिअर विमेनचं किंवा बायकांचं त्याच्यामध्ये असा बदल घडला आहे की बहुतेक त्याच्यामध्ये विडोअस डिवोर्सिस सेपरेटेड सिंगल विमेनचं प्रमाण आहे सिग्निफिकंट आहे त्याच्यामध्ये आपण जे अफेअर्सचा पॉडकास्ट केलं तर त्याच्यामध्ये पण बोललो की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स किंवा इन्वॉल्वमेंट पण ह्या वयामध्ये जास्त होतं आहे आजच्या काळामध्ये सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन या ग्रुप ऑफ विमेनमध्ये खूप रॅपिडली इन्क्रीज होतात कारण काय अंडरस्टँडिंग नाही आहे की आपण जेव्हा नवीन रिलेशनशिपमध्ये जात असतो तर त्या रिलेशनशिपमध्ये आपण अप आपल्या अप बाउंड्रीज कशा क्लिअर करायचीच की नाही विदाउट कॉन्डॉम मी सेक्स नाही करणार आहे हो सेक्शुअल फ्रीडम आहे कारण काय फायनान्शियल फ्रीडम आहे मोबिलिटी आहे आज स्मार्टफोन आहे सोसायटल रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत अॅनॉनिमिटी आहे म्हणजे कोणी आपल्याला ओळखत नाही मोठ्या शहरामध्ये पूर्वीच्या काळासारखं नाही आहे की सगळे सगळ्यांना ओळखत होते त्यामुळे जे सेक्शुअल फ्रीडम आहे त्याच्यामुळे मल्टिपल पार्टनर्स आहेत किंवा न्यू पार्टनर्स आहेत न्यू रिलेशनशिप आहेत ह्याच्यामध्ये सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आपल्याला व्हायची शक्यता जास्त असते कारण की आपल्या समोरचं पर्सन माहिती नसतो आणि युजली या वयामध्ये समोरच्या पर्सनचे पण मल्टिपल पार्टनर्स असायची शक्यता असते कारण का ते पण त्याच लाईफ एपिसोडमधनं गेलेले असतात मे बी होड आहे डिवोर्स आहे सेपरेशन आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आहेत थँक्यू डॉक्टर मेनोपॉज आणि फर्टिलिटी इश्यूज याबद्दल माझ्या मनातही खूप कन्फ्युजन होतं सुरुवातीला म्हणणार असतं ते सगळं दूर झालेलं आहे आणि या विषयाचं महत्त्व विशेषतः कळलेलं आहे आणि मला खात्री आहे की आपल्या लिस्नर्सलाही ते कळलेलं असेल सो जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर या एपिसोडची लिंक नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा आमचा पॉडकास्ट अजून तुम्ही जर सबस्क्राईब केला नसेल यूट्यूबवर किंवा बाकी सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर तो अवेलेबल आहे तर नक्की सबस्क्राईब करा I raha V podcast. have mahatvacha interesting Disclaimer This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.